ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा व्हीएम न्यूज मराठी आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भाजपचे नेते माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल आज सांगलीमध्ये भिडे गुरुजींच्या आदेशावरून सांगली बंद पाळण्यात आलेला आहे. भिडे गुरुजींच्या या आदेशाला सांगली जिल्ह्यातील शिवसेनेच्या अधिकाऱ्यांनी आम्ही बंद पाळणार नाही असे आवाहनही केले होते. परंतु या वादामुळे सांगली चिंताग्रस्त आहे. बंद पाळला तरी त्रास आणि नाही पाळला तरी त्रास असे असताना सुद्धा सांगलीमध्ये बंद पाळण्यात आलेला आहे. पाहूयात ही बातमी. काय वाटतं आपल्याला बाकी जे काही आपले संजय राऊतांनी आपले छत्रपती उदयनराजेंच्याबद्दल जे काही बोललेलं आहे ते अतिशय निषेधार्थ आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही भिडे गुरुजींच्या नेतृत्वाखाली आज सांगलीमध्ये कडकडीत बंद करतो. जे वक्तव्य केलेलं आहे आपले संजय राऊतांनी त्याच्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो आहे आणि आम्ही गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आज सांगली कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. छत्रपती शिवाजीराजे हे अखंड हिंदुस्थानचे दैवत आहेत आणि या छत्रपती घराण्यातील ते 13वे वंशाचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविषयी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय निषेधार्ह आहे आणि त्या वक्तव्याबद्दल आम्ही त्यांना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंची माफी मागावी असे त्यांना आमची मागणी करतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे की या ठिकाणी त्यांच्या निषेधा वक्तव्याचा निषेध म्हणून काय करण्यात इथं बंद पाळण्यात आलेला आहे. आज सांगली येथे बंद पाळण्यात येत आहे. नुकताच खासदार संजय राऊत यांनी खासदार उदयनराजेबद्दल जे वक्तव्य केलं आहे ते चुकीचं केलं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे किंवा भारताचे दैवत आहे. आमचे सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि त्यांच्याबद्दल जे बेताल वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय हा जावळी शोध लावण्याची त्यांना काही आवश्यकता नव्हती असं आम्हाला वाटतंय. आज सांगली पूर्ण बंद आहे आणि या ठिकाणी सामान्य गोरगरिबांच्या या बंदमुळे लोकांना त्रास होतोय आणि संजय राऊतनं हे वक्तव्य केलं त्याचा आम्ही जाहीर निषेध सांगलीकर करतोय.